कोल्हापुरातील सेतू आणि हिंदू धर्म मंडळ संस्था ट्रस्टच्या वतीनं कर्णबधिरांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील ऐंशी कर्णबधीर विद्यार्थी सहभागी झाले होते दिवसभर या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणं आणि त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशानं सेतू आणि हिंदू धर्म मंडळ संस्था ट्रस्टकडून विविध उपक्रम आयोजित केले जातात त्याचाच एक भाग म्हणून आज सांगली सातारा रत्नागिरी आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यातील कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या स्पर्धा शाहूपूर इथल्या राधाकृष्ण मंदिरात घेण्यात आल्या दिव्यांग जलतरणपटू सुबिया मुल्लाणी कर्णबधीर असोसिएशनचे उद्धव पन्हाळकर सेतू संचालक ऍडव्होकेट रवी भगवान माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या हस्ते भारत माता आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं शशांक देशपांडे यांनी या स्पर्धेची भूमिका विशद केली ही स्पर्धा दिव्यांगांना ऊर्जा देणारी ठरेल असा विश्वास उद्धव पन्हाळकर यांनी व्यक्त केला तर मुककर्ण कर्ण बधिरांच्या साईन लँग्वेजमध्ये सुबिया मुल्लाणी हिनं उपस्थितांना मार्गदर्शन केलं त्यानंतर बडबड गीत उतारा वाचन कथाकथन रंगभरण भाषण चित्रवाचन आणि चित्रावरून वाक्य लिहिण्याच्या स्पर्धेला सुरुवात झाली दिवसभरात मोठ्या उत्साहात ही स्पर्धा संपली さり